राष्ट्रवादी पक्ष शरद गडातर्फे नुकताच पार पडलेल्या जाहीर सभेबद्दल चर्चांना उधाण आलं आहे, ज्यात मी पण शरद पवार आहे असं वक्तव्य शरद पवारांतर्फे करण्यात आलं होतं, ज्यावर सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मला असं वाटतं की आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे। शरद पवारसाहेब आमच्या सर्वांचे दैवत आहेत। मी गेले अनेक वर्ष पवारसाहेबांच्या राजकारणामधला एक कार्यकर्ता आहे, शिलेदार आहे, पण आज संतप्तपणाने पवारसाहेबांनी का अशा पैकीच्या प्रतिक्रिया दिल्या याचं आकलन मलाही त्या ठिकाणी होऊ शकत नाही। खरं तर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या परिसरामध्ये पक्षांतराच्या बाबतीमध्ये जे होतं त्या बाबतीमध्ये सुनीलअण्णा शेळकेंनी माफक पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या, परंतु काही हितसंबंधी मंडळींनीच वेगळंच सांगण्याचा प्रयत्न केला की सुनीलअण्णांनी दमदाजी केली। वास्तविक पत्र सुनीलअण्णा शेळकेंना बाबतची जनता ओळखते, 90,000 जास्ती फरकाने ते निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडनं असं कुठल्याही पदीचं कधीच कृत्य घडू शकत नाही। कदाचित काही समज गैरसमज झाला असतील उद्याच्या काळाच्या ओघामध्ये ते दूर होतील।